एकत्र निवडणुका घ्याव्या म्हणणारे जे आहेत ते मतदान नावाच्या गोष्टीकडे एक न्यूसन्स उपद्रव आणि उत्सव म्हणून पाहतात तुम्ही एकदा असा विचार करायला लागलात की खर्चासाठी निवडणुकांवरती नियंत्रण ठेवायचं की समजा की तुम्ही लोकशाहीच्या विरुद्ध विचार करायला लागला आहात आज भाजपच्या बँकेच्या खात्यामध्ये काँग्रेसच्या बँकेच्या खात्यात आहे त्याच्या निदान पंचवीस पट जास्त रक्कम आहे भारताची संविधान राज्यघटना ही उसनी आहे ही त्यांची पन्नास सालची भूमिका आहे मधली पन्नास साठ वर्ष ते गप्प बसले म्हणजे ती भूमिका बदलली असं होत नाही महागाई अनएम्प्लॉयमेंट पॉवर्टी आडा अंबानी याची चर्चा विरोधी पक्ष करायला लागले की एक वन नेशन वन नेशन पोल काढायचं विशेषतः अँटी लॉ मुळे एकदा तुम्हाला एक व्हिप आला की तुम्हाला त्या त्या धोरणाबद्दल त्या त्या बिलबद्दल कंपल्सरी पक्षाची भूमिका घेणं बंधनकारक आहे म्हणजे ह्याच्यामुळे एकतर तुम्हाला वेगळी भूमिका घेता येत नाही हा पहिला हायपोथिसिस आणि दुसरं आता ते पुन्हा वन नेशन वन इलेक्शनमध्ये आलं तर राज्य आणि देश अशा पातळीवरती मोठी मोठी महत्त्वाची बिलं ही अशा व्हीपनं पास करून घेणं किंवा पास करणं कुठल्याही मोठ्या पक्षाला सत्ताधीशाला सहज सोयीचं ठरेल तर मग ह्या सगळ्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ आणि त्याच्यामुळं वेगळी भूमिका घेण्यावरती येणारा संकोच याच्याकडे तुम्ही कसं बघता वेगळ्या मोठ्या चर्चेचा मुद्दा आहे आणि बहुतेक मी त्याच्या बाबतीत अल्पमतात असेन मला असं वाटतं की अँटी डिफेक्शन लॉ नावाचा कायदा किंवा अमेंडमेंट ही मोठी घुडचूक आहे आणि ती घुडचूक आहे हे अनुभवाने तर सिद्ध झालंच आहे कारण त्याच्यातनं हाती काहीच लागलेलं नाही पक्षांतर होतच राहिलेली आहेत ले। पण पक्षामधला जिवंतपणा नाहीसा करण्याचा मार्ग म्हणून अँटी डिफेक्शन लॉकडे खरं तर पाहायला पाहिजे पण तरीही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मला तुम्ही फेडरलिझमच्या संदर्भात तो उल्लेख केलात म्हणून सांगायला पाहिजे की अँटी डिफेक्शन लॉप्रमाणे व्हीप हा नॅशनल आणि स्टेट लेवल वेगळा असेल आणि त्यामुळे तरीसुद्धा स्टेट लेवलचा तुमचा पक्ष जो आहे तो स्टेट लेवलला चर्चा करून निर्णय घेऊ शकतो का हा खरा मुद्दा आहे ओके okay. कुठल्याही पक्षाची राज्य शाखा त्यांचे नेते राज्य पातळीवरचे मोकळेपणाने निवडू शकते का उमेदवार निवडीची प्रक्रिया राज्य पातळीवर होते का हायकमांड नावाच्या गोष्टीकडनं होते प्रचारामध्ये राज्यातले नेते पुढे येतात का तुम्हाला फक्त केंद्रातलेच नेते सगळीकडे फिरवावे लागतात प्रचारासाठी संघराज्याचा अर्थ हा आहे की राज्याची म्हणजे राज्यातल्या पक्षाची नुसती धोरणं नाही तर त्याचे कार्यकर्ते त्याचे नेते त्याची कार्यपद्धती सगळी स्वायत्तपणे काम करेल म्हणजे तो एक जिवंत पक्ष असेल आणि तो आज आपल्याकडे नसतो असा माझा मुद्दा आहे जसं डिफेक्शन लॉचं झालं तशी अजून एक घटना येऊ घातली आहे ती म्हणजे डिलिमिटेशन हे विशेष अधिवेशन एक दिवस जुन्या आणि नंतर नव्या संसदेत होणार आहे गणेश चतुर्थीपासून आणि त्याची क्षमता यासाठीच वाढवली आहे की डिलिमिटेशन ड्यू आहे पन्नास वर्ष आपण पन्न पोस्टपोन केले आणि त्याची एक वेगळीच डिबेट चालू आहे की कुणाला किती संधी मिळणार माझ्या वोटची किंमत काय वगैरे वन नेशन वन इलेक्शन होणं डिलिमिटेशन होणं त्यातून दक्षिण आणि उत्तर अशा राज्यांच्या प्रतिनिधित्वाचे प्रश्न तयार होणं ह्या सगळ्यामुळं ही गुंतागुंत वाढू शकते का यांचं एकमेकांशी काही को आहे का नाही व्यापक अर्थाने तुम्ही म्हणता तो मुद्दा मला मान्य आहे की एकूण आपण अशा एका टप्प्यावर आलेलो आहोत स्ट्रक्चरली की अनेक वादग्रस्त किंवा गुंतागुंतीचे मुद्दे पुढे येत आहेत पण पन थेटपणे मला आत्ता तरी असं वाटत नाही की डिलिमिटेशनच्यामुळे सायमल्टेनियस इलेक्शनवरती किंवा सायमल्टेनियस इलेक्शनमुळे डिलिमिटेशनवरती काही थेट परिणाम होईल एक शक्यता फक्त तुम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून मी विचार करतो आहे की काय काय संदर्भ संबंध येऊ शकतो मला असं वाटतं आहे की हा जो तुम्ही सांगितला तो दक्षिण उत्तर तणाव आहे की जो डिलिमिटेशनमुळे आता वाढणार आहे कारण दक्षिणेतल्या राज्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल उत्तरेतल्या राज्यांचं प्रतिनिधित्व वाढेल तो तणाव कमी करण्यासाठी सायमल्टेनियस इलेक्शन नावाची गोष्ट वापरून एकच पक्ष सगळीकडे निवडून आला तर तो तणाव कमी करता येईल का असा विचार कदाचित कोणी लोक करत असतील पण मला तसं वाटत नाही मला खरोखरच असं वाटतं की हा तणाव राहणार आहे कुठलाही पक्ष निवडून येऊ देत दक्षिणेमध्ये दे किंवा उत्तरेमध्ये दक्षिण आणि उत्तर याच्यात डिलिमिटेशन जर झालं तर त्यामुळे तणाव राहणार आहे डिलिमिटेशन आणि सायमल्टेनियस इलेक्शनचा दुसरा एक दुरान्वयाने संबंध मला जो वाटतो तो असा की घटनेतल्या तरतुदीप्रमाणे जी काही तरतूद केली गेलेली आहे त्याच्याप्रमाणे पंचवीस सालानंतर जे सेन्सस होईल त्याच्याप्रमाणे ते डिलिमिटेशन करायचं आहे आणि त्यामुळे जर आत्ता सायमल्टेनियस इलेक्शन झाली तर त्या राज्यांमध्ये म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका ज्या पुढच्या वर्ष दोन वर्षात ड्यू आहेत त्या होणार नाहीत कारण त्या आत्ताच होऊन जातील आणि मग पुढच्या निवडणुका पाच वर्षांनी तिथे होतील तोपर्यंत डिलिमिटेशन झालेलं असेल आणि जे काही परिणाम व्हायचे ते झालेले असतील हा दुरान्वयाने संबंध आहे पण खरं सांगायचं तर मला आत्ता वाटत नाही की या दोन्हीचा थेट अन्योन्य संबंध आहे असं हायपोथेटिकली वन नेशन वन इलेक्शन लागू झालं तर मग गुजरात उत्तर प्रदेश की जिथं ज्यांची सरकार येऊन एक दीड दोन वर्ष झाले म्हणजे मोठा कालावधी अजून त्यांनी पूर्ण करायचं बाकी आहे त्यांच्या सरकारांचं काय होणार ज्या मतदारांनी पाच पाच वर्षासाठी क्लिअर मॅन्डेट दिलं त्या मतदारांच्या मताचं काय होणार आणि असं समजा घडलंच तर ओव्हरऑल पॉलिटिकल स्ट्रक्चर काय काय बदललं खरं तर तुम्ही हा प्रश्न वन नेशन वन इलेक्शनचं समर्थन करणाऱ्यांना विचारायला पाहिजे माझं म्हणणं ते करूच नाही पण तुम्ही विचारलंय म्हणून उत्तर देतो मी तुम्हाला व्यापक उत्तर माझं देऊन झालेलं आहे की मतदारांच्या मतदानाचं व्हायलेशन हे सायमल्टेनियस इलेक्शनचं खरं रिझल्ट असणार आहे निष्पत्ती असणार आहे व्यवहारात देब्रॉय देसाई निबंधाचा मी जो उल्लेख केला त्यांनी याच्यासाठी असं सुचवलं होतं आणि अनेकांना तसं वाटतंय करावं ते म्हणजे पाच वर्षातनं एकदा नाही तर दर अडीच वर्षांनी इलेक्शनचा उत्सव घ्यावा ते उत्सव म्हणून पाहतात ते सिरियसली तुमच्यासारखं मतदाराची शक्ती म्हणून त्याच्याकडे पाहत नाहीत हे सगळे लोक एकत्र निवडणुका घ्याव्या म्हणणारे जे आहेत ते मतदान नावाच्या गोष्टीकडे एक न्यूसन्स उपद्रव आणि उत्सव म्हणून पाहतात आज ही चर्चा दहीहंडीच्या दिवशी आपण करतोय तेव्हा मध्यमवर्गाची भूमिका कशी असते उत्सवांकडे पाहण्याची की उपद्रव आहे हो पण एक दिवसात संपून जाणार आहे तशी ही भूमिका आहे की निवडणूक नावाचा उपद्रव हा उत्सवासारखा एक दिवसात उरकून टाका आणि त्यामुळे ते असं म्हणतात की दर अडीच वर्षांनी हा उत्सव करा तसं जर केलं तर मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल त्यांनी त्याच्यामध्ये मोठा चार्ट दिला होता माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळेला की कोणत्या निवडणुका केव्हा घेता येतील हे एकोणीससाठी त्यांनी तयार केलं होतं कारण हा निबंध सोळा सतराचा होता तसं चोवीससाठी करता येईल की चोवीस साली साधारण एक पंधरा दहा बारा राज्यांच्या निवडणुका आत्ता घ्यायच्या त्यांनी असं म्हटलं होतं की ज्या राज्यांच्या विधानसभांची मुदत पाच वर्षातली मेजॉरिटी म्हणजे तीन वर्ष होऊन गेली आहेत त्या डिझॉल्व्ह करायच्या आणि आत्ता निवडणुका घ्यायच्या ज्या राज्यांची मुदत जास्त राहिली आहे त्यांची मुदत वाढवायची आणि ती पुढच्या पाच वर्षांनी घ्यायची याच्यात डबल व्हायोलेशन होतं हे त्यांच्यासारख्या तज्ज्ञाला अर्थातच कळतं पण त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही पण त्या न्यायाने जर विचार केला तर आत्ता जबरदस्तीने महाराष्ट्रात उदाहरणार्थ निवडणुका घेतल्या जातील किंवा आणखीन कोणती राज्य आहेत की जिथे निवडणुका होऊन तीन वर्ष झाली म्हणजे आत्ता आपण जर चोवीस सालचं बोलत असलो तर वीस साली निवडणुका जिथे झाल्या एकवीसच्या सुरुवातीला जिथे झाल्या त्या सगळ्या राज्यांच्या निवडणुका जबरदस्तीने आत्ता करायच्या आणि ज्यांच्या निवडणुका एकवीसच्या मध्यानंतर बावीस तेवीसमध्ये झालेल्या आहेत त्यांना एक्स्ट्रा मुदत द्यायची आणि त्यांच्या निवडणुका एकोणतीस साली करायच्या याच्यात अर्थातच या प्रश्नाचं उत्तर नाही आहेत तुम्ही म्हणाल की मग लोकसभामध्ये बरखास्त झाली तर काय करायचं तर त्याच्यावरची फॅन्टॅस्टिक आयडिया अशी आहे की काहीही झालं तरी कोणतंही सभागृह मुदतीपूर्वी बरखास्त करायचंच नाही एकदा तुम्ही त्या पक्षाचं कुंकू लावलं मारग मारग ल, की पाच वर्ष ते कुंकू ठेवायचं हा अफलातून लोकशाहीला मारक असा मार्ग याच्यामध्ये काढला जातो त्याला कन्स्ट्रक्टिव्ह वोट ऑफ कॉन्फिडन्स असं म्हटलं जातं अविश्वासाचा ठराव आणायचाच नाही जर आणायचा असेल तर आधी तुम्ही असा ठराव आणा की यांच्यावर अविश्वास आहे आणि यांच्यावर विश्वास आहे म्हणजे आपण जे म्हणतो की कोणतंच सरकार स्थापन होऊ शकत नाही म्हणून विधानसभा बरखास्त झाली तसं होऊच शकणार नाही निवडून आलेलं सरकार पाच वर्ष त्याला अभय राहील नाही तर नवीन सरकार आणा अशी दमदाटी केली जाईल तुम्हाला माहिती आहे ही पद्धत जर्मनी मध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला जर्मनांचं वेगवेगळ्या प्रकारचं सध्या जे वेळ आहे आपल्याला त्याच्यात हे आप एक जर्मनांचं आकर्षण आहे की कन्स्ट्रक्टिव्ह वोट ऑफ कॉन्फिडन्स आणायचा आत्ता दोन गोष्टी दिसत मी अगदी शॉर्ट टर्म विचार करायचं जर का ठरवला तर चार राज्यांच्या निवडणुका तिथं काय बिल हे आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला माहित नाही दुष्काळ ऑलमोस्ट आल्यात जमा आहे ऑफिशियल त्याचं काय होईल माहीत नाही आणि त्याच्यानंतरची जी राज्यं आहेत हरियाणा असेल महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्रातसुद्धा जितक्या लवकर निवडणुका होईल तितक्या बरं असं कदाचित सर्वांनाच आत्ता वाटत असेल अशा वेळेला देशाची लोकसभा ही चार राज्य माझी ओडिसासारखी राज्य की जी लोकसभेबरोबरच होतात आणि पुढची राज्य आशांची एकत्र निवडणूक घ्यायची त्याला कदाचित वन नेशन वन इलेक्शन म्हणायचं नाही पण तो मुद्दा चर्चेला ठेवून हा पर्पज सर्व करायचा कदाचित ती पूर्व घ्यायची असं काही होऊ शकतं होऊ काही शकतं अशा काळात आपण राहतोय सध्या त्यामुळे असं होऊ शकतं का हा प्रश्न तुम्ही अजिबात विचारू नका जे संविधानात नाही तेही होऊ शकतं हा जो मुद्दा आहे ना सायमल्टेनियस इलेक्शनचा सा, त्याला आत्ता बरोबर चाळीस वर्ष होत आहेत खरंतर कारण त्र्याऐंशी साली एका निवडणूक आयुक्तांनी त्यांच्या अहवालात निवडणूक आयुक्त अहवाल राष्ट्रपतींना सादर करतात त्याच्यात हे म्हटलं होतं मग कोणी त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही त्याच्यानंतर कारण त्याच्यात खूप कटकटी आहेत असं लक्षात आलं मग नव्याण्णव साली बी पी जीवन रेड्डी नावाचे न्यायाधीश होते त्यांच्या नेतृत्वाखाली लॉ कमिशन आलं होतं त्याच्यात उल्लेख होता याचा की एकत्र निवडणुका घ्याव्यात त्यामुळे हा मुद्दा नवीन नाही आहे पण दरवेळेला तो वासनात बांधून ठेवला गेला कारण त्याच्यामध्ये खूप अडचणी येत आहेत असं दिसतं आत्ता शेवटचं लॉ कमिशन जे आलं अठरा सालचं त्यांनी चौहान जस्टिस चौहान त्याचे अध्यक्ष होते त्यांनी सविस्तर त्याची चर्चा करून असं म्हटलेलं आहे की हे गुंतागुंतीचं आहे त्याला निम्म्या राज्यांची मान्यता घेऊन अमेंडमेंट करावी लागेल आणि मगच हे करता येईल आता ज्या नवीन कमिटी नेमलेली आहे राष्ट्र माजी राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली तिच्या टर्म्स अँड रेफरन्सेसमध्ये जे म्हटलेलं आहे ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की एकत्र निवडणुकीची पर तरतूद आणायची हे ठरलं आणि मग त्यांना सांगितलं की ती कशी आणता येईल त्याच्यासाठी घटनादुरुस्तीची आवश्यकता आहे का निम्म्या राज्यांची मान्यता आवश्यक आहे का त्याच्यासाठी ई व्ही एमची वगैरे तरतूद किती लागेल आणि कशी लागेल या मोडॅलिटीची चर्चा करण्यासाठी ही कमिटी नेमलेली आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना की असं होईल का तर होऊ काहीही शकतं पण तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं झालं तर ते करण्यासाठी हरियाणा महाराष्ट्र आसाम उडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विधानसभा विसर्जित कराव्या लागतील डिसेंबरमध्ये जर निवडणूक घ्यायची झाली तर या राज्यांनी करा ते करावं लागेल त्याच्यातले दोन तीन तर त्यांचेच मुख्यमंत्री आहेत भाजपचे ते त्यांना सांगतील आणि ते करतील असं आपण धरून चालू ओडिशाला समजावून सांगायला लागेल आणि ते बहुतेक सध्या त्यांचं समजावून सांगितलेलं ऐकायच्या मनस्थितीत आहेत असं मानून तेही होऊ शकेल ही ज्याला इंग्रजीमध्ये पँडोरास बॉक्स म्हणतात तशी एक जादूची पेटी आहे त्याच्यातनं बाहेर काय निघेल हे आज कुणालाही माहिती नाही आहे त्यामुळे मी अजिबात असा युक्तिवाद करत नाही आहे की हे भाजपच्या फायद्याचं आहे म्हणून भाजप करतो आहे माझं म्हणणं असं आहे की आपण कुठल्या तरी चर्चेच्या वेळेला आज ह्या पक्षाचा फायदा होईल का उद्या त्या पक्षाचा होईल हे बाजूला ठेवून लार्जर प्रिन्सिपल्सचा विचार करू तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तुम्हाला छोटे पक्ष नको वाटत असतील तर तुम्ही म्हणाल की मग ही पद्धत चांगली आहे मला असं वाटतं की छोटे पक्ष असल्याने बिघडत नाही काही त्यामुळे मी असं म्हणेन की ही पद्धत चांगली नाही आहे डिसेंबरमध्ये एकत्र निवडणुका झाल्या आठ किंवा दहा राज्यांच्या तर या पद्धतीचे समर्थक म्हणतात त्याप्रमाणे खरंच किती खर्च वाचेलो जो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरचा सरकारी खर्च निवडणूक आयोगाचा खर्च पुढच्या वर्षी होणार तो आत्ता करायला लागेल कारण व्ही व्ही पॅट तर तुम्हाला सोय करावीच लागेल वेगळी ई व्ही एम तुम्हाला ठेवावीच लागतील तीन किंवा दोन ई व्ही एम ठेवायची म्हटल्यावर बूथची संख्या वाढवायला लागेल मॅनपॉवर त्या प्रमाणात वाढवायला लागेल आणि तुम्ही विचारला नाहीत हा प्रश्न पण खूप लोकांच्या मनात असतं मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे निवडणुका हा उपद्रव असं मानणाऱ्यांच्या मनात असं असतं की खर्च वाचेल किती खर्च होतो गुजरातच्या निवडणुकीचा खर्च अडीचशे कोटी साधारणपणे होतो म्हणजे वर्षाला पन्नास कोटी कारण पाच वर्षातनं एकदा निवडणूक होते वर्षाला पन्नास कोटी गुजरातचं बजेट किती आहे वर्षाचं तर एकशे बहात्तर हजार कोटींचं गुजरातचं वार्षिक बजेट आहे प्रपोर्शनेट विचार करावा ना की निवडणुकीवर खर्च होतो हे कुठून काढला युक्तिवाद बरं तो वाचेल किती हा जो पन्नास कोटी आहे तो किती वाचेल याचा कोणी हिशेब केला आहे का ना लॉ कमिशनने त्याचा हिशेब केलेला आहे ना इलेक्शन कमिशनने त्याचा हिशेब दिलेला आहे ना देब्रॉय देसाईंच्या निबंधात तो हिशेब आहे म्हणजे पुढे सोडून देणं असा जो मराठी शब्दप्रयोग आहे तसा हा शब्दप्रयोग करून बोलायचं झालं तर म्हणायला लागेल की खर्च वाचेल ही एक पुडी आहे आकडेवारीने कोणीतरी हे सांगावं की नेमके पोलीस किती लागतील समजा संपूर्ण देशाची निवडणूक एकत्र घ्यायची झाली या दहा राज्यांची तुम्ही म्हणता त्यांची एकत्र घ्यायची झाली तर पोलिसांची मूव्हमेंट कशी करणार मग ती निवडणूक किती दिवस चालेल आत्ताच आपली निवडणूक दहा फेजेसमध्ये लोकसभेची होते म्हणजे हा तुमचा सो कॉल्ड उत्सव जो आहे तो गणपती दहा दिवस चालतात तसा न होता दोन महिने अडीच महिने चालेल दर पाच वर्षांमधनं किंवा अडीच वर्षांमधनं पंधरा ते वीस दिवस तो चालेल मग खर्च कमी कसा होईल त्या काळात तुम्हाला पोलिसांची तर मुवमेंट करावीच लागेल आसाममध्ये सेन्सिटिव्ह ठिकाणी बाहेरनं पोलीस पाठवावेच लागतील तो खर्च वाचेल का तो वाचणार नाही म्हणजे नेमका किती खर्च वाचेल अगदी गुजरातचं उदाहरण घेऊन बोलायचं झालं तर पन्नास कोटी दर वर्षाला ज्या राज्याच्या निवडणुकांवर खर्च होतो तो खर्च दरा, दर हा वीस कोटींनी वर्षाला वार्षिक कमी झाला तर त्याने गुजरातच्या एकूण बजेटच्या अथांग समुद्रात एकशे बहात्तर हजार कोटींच्या समुद्रामध्ये अशी काय मोठी बचत होणार आहे तुम्ही एकदा असा विचार करायला लागलात की खर्चासाठी निवडणुकांवरती नियंत्रण ठेवायचं की समजा की तुम्ही लोकशाहीच्या विरुद्ध विचार करायला लागला आहात मग दुसरा खर्च कोणता उरतो प्रचारावरचा उमेदवार वेगळे असतील तर त्यांचा खर्च होणारच म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये व्हलगर म्हणता येईल अशा प्रकारचा खर्च निवडणुकांवरती होतो त्याच्यावरती बंदी कशी आणायची याच्याबद्दल सरकार आणि सर इतर पक्ष काही करणार आहेत का सरकारने काही प्रस्ताव आणला आहे का आणलेला नाही आज भाजपच्या बँकेच्या खात्यामध्ये काँग्रेसच्या बँकेच्या खात्यात आहे त्याच्या निदान पंचवीसपट जास्त रक्कम आहे असा पक्ष निवडणुकीवरच्या खर्चाला बंधनं आणण्यासाठीचे प्रस्ताव का आणत नाही जर तुम्हाला खर्चाचीच काळजी पडलेली आहे तर प्रश्न उमेदवार आणि पक्ष जो खर्च करतात त्याच्यावरती आणायला पाहिजे बंधनं निवडणुकीवरती होणारा खर्च जो आहे त्याचे दोन भाग आहेत त्यातला निवडणूक आयोग करतो तो खर्च वेगळा आणि पक्ष करतात उमेदवार करतात तो खर्च वेगळा mm. तेव्हा तुमच्या प्रश्नाकडे परत येऊन दहा निवडणुका एकत्र झाल्यामुळे कोणता खर्च किती वाचेल ह्याचा कोणीतरी हिशेब करायला पाहिजे mm. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे नवीन कोणतीही धोरणं आपण आणतो तेव्हा त्यांची आत्ता तातडीने गरज काय आहे हे बघावं लागतं मला असं वाटतं की एकत्र निवडणुका झाल्या तर झाल्या जशा बन बावन्न ते सदुसष्ट नॅचरल कोर्समध्ये होत होत्या तशा जर उद्या झाल्या तर मी काही असं म्हणणार नाही की मुद्दाम वेगवेगळ्या वेळेला निवडणुका घ्या बिकॉज दॅट इज अ नॅचरल पोलिटिकल प्रोसेस एक नैसर्गिक राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकांची जी सायकल असेल ती राहू द्यावी दुसरा मुद्दा मी मग अशी म्हटलं तो व्यवहार्यतेचा आहे त्याची बरीच चर्चा आपण केली हो आणि तिसरा मुद्दा जो आहे तो प्रिन्सिपल्सचा आहे आपण जी चर्चा केली त्याच्यात मी वारंवार असं सांगत आलो की एकत्र निवडणुका घेतल्यामुळे लोकशाहीच्या अनेक प्रिन्सिपल्सना जर जबरदस्तीने निवडणुका घेतल्या तर धोका पोचेल त्यामुळे पुन्हा माझी भूमिका स्पष्ट करतो एकदा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा थांबण्याच्या आधी की जर एकाच वेळेला आपोआप निवडणुका होत असतील तर ती लोकशाहीची एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून मी त्याच्याकडे पाहतो आणि त्यामुळे मी अजिबात असं म्हणत नाही की तत्त्व म्हणून वेगळ्याच वेळेला झाल्या पाहिजेत ही माझी भूमिका नाही बावन्न ते सदुसष्ट एकत्र निवडणुका झाल्या आणि आजही होतातच एकत्र अनेक राज्यांच्या माझा आक्षेप जबरदस्तीने सिस्टीममध्ये खाटखूट करून एकाच वेळेला निवडणुका घेण्याची सक्ती करणं या व्यवस्थेला माझा फक्त आक्षेप आहे की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा होणारा तोटा तात्विक आणि व्यावहारिक हा जास्त असेल वन नेशन वन इलेक्शनची चर्चा बाजूला ठेवू त्यानिमित्तानं लोकांना जनमत मनात तयार करणं की एकत्र निवडणूक घ्यावी ते वन नेशन वन इलेक्शन कदाचित येणारही नाही आत्ता नाही भविष्यात नाही आणि त्यानिमित्तानं आत्ता राजकीय फायदा करून या जास्तीत जास्त राज्यांमध्ये जिथं अडचण आहे राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्रासारखे राज्य आणि म्हणून केंद्रामध्ये पटकन सत्तेत यावं असं भाजपाला वाटत असेल का असा असेल तर तुमचा अभ्यास आणि संपूर्ण सेफॉलॉजी पाहता ही भाजपची राजकीय चाल म्हणून कशी आहे आपण नेहमी तात्विक मुद्द्यांकडनं शेवटी परत एकदा <laughs> तात्कालिक आणि व्यावहारिक मुद्द्यांकडे येतो ते स्वाभाविक आहे मला काही त्याच्याबद्दल तक्रार नाही मला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्ष काय किंवा कुठलाही राजकीय पक्ष हा शुद्ध तत्व घेऊन विचार करत नसतात ते तत्वांचा जेव्हा आपल्याला फायदा होत असेल तेव्हा त्याप्रमाणे फायदा करून घेण्यासाठी विचार करत असतात म्हणूनच मगाशी मी हा सगळा इतिहास जो सांगितला त्या ते तेवढ्याचसाठी सांगितला भारतीय जनता पक्षाने सोळा साली देब्रॉय देसाई निबंध तयार झाला तेव्हापासून ही भूमिका घेतलेली आहे की एकत्र निवडणुका व्हायला पाहिजेत <laughs> त्याला राष्ट्रवादाचा मुलामही ते देतात आणि म्हणून एकत्र निवडणूक हा शब्द न वापरता ते वन नेशन वन इलेक्शन म्हणतात याच्यामध्ये संघराज्याला असलेला विरोध आपोआप स्पष्ट होतो म्हणजे तात्विकदृष्ट्या पाहिलं तर त्यांचा संघराज्य पद्धतीबद्दल असलेली तक्रार बहुपक्षीय पद्धतीबद्दल असलेली तक्रार याच्यातनं त्यांचा कल हा एकत्र निवडणुका घेण्याकडे आहे आत्ता काय झालेलं आहे तर आत्ता मला असं वाटतं की मोदींची लोकप्रियता हे आता कुठेतरी थांबलाय आहे घोडा त्यांच्या लोकप्रियतेचा त्याची जी घोडदौड आहे ती थांबलेली आहे आणि त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका उत्तरोत्तर भाजपला अवघड होत जाणार आहेत अशा वेळेला जर प्रत्यक्षात लोकांच्या जीवनाशी संबंध नसलेले पण तात्कालिक आणि काहीतरी गंभीर आणि गहन मुद्दे काढले तर डिस्ट्रॅक्शनला त्याचा फायदा होतो की महागाई अनएम्प्लॉयमेंट पॉवर्टी ह्याची चर्चा विरोधी पक्ष करायला लागले अडाणी अंबानी याची चर्चा विरोधी पक्ष करायला लागले की एक वन नेशन वन पोल काढायचं की ज्याच्यामुळे सगळेजण मागे धावतात आणि सगळी चर्चा त्याच्यामागे जाते सगळ्या टी व्ही चॅनेल्सवरचे विषय बाजूला राहून ती चर्चा येते हा तो फायदा आहेच पण त्याच्याखेरीज पुढच्या वर्षी जर भाजप निवडून आलं केंद्रात तर त्याच्यानंतर राज्यांमध्ये सगळीकडे जर हळूहळू विरोधी पक्ष यायला लागले तर भाजपला राज्यकारभार करणं हे अवघड होईल आणि त्यामुळे तात्कालिक फायद्याचा जर विचार केला तर भाजपला असं वाटणं स्वाभाविक आहे की हे पिल्लू आत्ता सोडून दिलं तर राजकीय हवा बदलेला हा एक फायदा झाल्याच एकत्र निवडणुका तर आत्ताची पाच वर्षे तरी आपल्याला सुखाने कारभार करता येईल हा दुसरा फायदा भारतीय जनता पक्ष आणि एकूण ज्याला हिंदुत्ववादी राजकारण असं म्हटलं जाईल ते कोणत्याही भूमिका सहसा बदलत नाहीत संघराज्याला असलेला विरोध राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकशाही संकुचित करण्याचे मार्ग ह्या त्यांच्या पेट थिअरीज आहेत भारताची संविधान राज्यघटना ही उसनी आहे ही त्यांची पन्नास सालची भूमिका आहे मधली पन्नास साठ वर्षं ते गप्प बसले म्हणजे ती भूमिका बदलली असं होत नाही आत्ता नेमकं अशा घटना घडायला लागलेल्या आहेत की ज्याच्यातनं थेटपणे सरकार संविधानाबद्दल काही बोलत नाही आहे पण सायमल्टेनियस इलेक्शन असेल गोगोईंनी राज्यसभेमध्ये बेसिक स्ट्रक्चरची चर्चा करायला पाहिजे तो सिद्धांत चुकीचा आहे असं म्हणणं असेल ह्याच्यातून या संविधानाबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण करणं हेही त्यांना शक्य आहे आणि त्यामुळे त्यांचं लॉंग टर्म पॉलिटिक्स जे आहे ते आणि आत्ताचं शॉर्ट टर्म पॉलिटिक्स हे जिथे एकत्र येतं तिथं ते ते पॉलिटिक्स उचलून धरतात आणि त्यामुळे आत्ता त्यांनी हे उचलून धरलं आहे असं मला वाटतं सर तुमचे खूप खूप आभार खूप इंटरेस्टिंग इन्साईट नेहमीप्रमाणे मिळाले खूप विचारांना चालना मिळाली परत परत भेटत राहू पण तिथंच थांबूया धन्यवाद नमस्कार